नमस्कार सर्व माता भगिनींना आणि सर्व माझ्या मित्रमैत्रिणींना, सर्वांना नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची माहिती घेणार आहोत की काही अशा माता भगिनी आहेत की ज्यांना आत्तापर्यंत एक रुपया पण आलेला नाही बघा त्यांच्या अकाउंटला. मी परत सांगतो आहे, एक रुपया पण आला नाही तर अशा माता भगिनींचा फॉर्म भरताना किंवा त्यांना एक्झॅक्टली कोणत्या कारणामुळे त्यांना पैसे मिळाले नाही आणि जर कोणी नव्याने फॉर्म भरत असेल तर त्यांनी पण आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी माहिती सांगणार आहे ती सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदम छोटा व्हिडिओ असणार आहे, काळजीपूर्वक ऐका आणि या चुका तुम्ही आता टाळायच्या आहेत. म्हणजे मी जे सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्हाला त्या गोष्टी करायच्या आहेत, चुका टाळायच्या आहेत. पहिला मुद्दा हा आहे की बऱ्याचशा माता भगिनींना असं वाटतं की एकदा फॉर्म भरला तर त्यांना असं वाटायला आहे की झालं, आमचं कामच झालं. म्हणजे फॉर्म भरला त्यानंतर ते परत पाहत नाहीत की त्या फॉर्मचं काय झालं. ही पहिली चूक आहे बरं का, कारण की मी हजारोच्या संख्येनं कमेंट्सला उत्तर दिलेलं आहे आणि कितीतरी म्हणजे ज्यावेळेस मी लाखोच्या संख्येमध्ये ज्यावेळेस तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी इथे येतो आहे तर मला जो अनुभव येतो आहे त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यातच बऱ्यापैकी लोक आहेत की फॉर्म भरतानाच त्यांना जे आहे मंजुरी करण्याच्या टप्प्यापर्यंतच ते अर्धे लोक अटकलेले आहेत. तर पहिलं तर फॉर्म भरला हे तर पहिली क्रिया आहे, त्यानंतर तो फॉर्म अप्रूव्हल झाला का म्हणजेच मराठीमध्ये मंजूर झाला की नाही हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. पहिलं तर फॉर्म तुम्ही भरल्याच्या नंतर मंजूर करून घेणं किंवा मंजूर होईपर्यंत फॉर्मवर लक्ष ठेवून राहणं हे तुमचं पहिलं काम होतं. दुसरं काम काय होतं की बघा, ह्या फॉर्म भरताना जे आहे बऱ्याचशा माता भगिनींकडनं चुकीच्या पद्धतीची माहिती दिली गेली आहे, म्हणजे त्यांना द्यायची नव्हती. जाणून बुजून कोणाला जर पैसे मिळत असतील तर कोण उगच म्हणणार का भाई खरंच त्यांना पैशाची गरज आहे, लाभार्थी कुठली माता भगिनी आहे, तर ती जाणून बुजून चुकीची माहिती भरेल का? नाही. पण त्यांच्याकडनं चुकून ती माहिती चुकीची माहिती भरलेली आहे, कुठे नावाची माहिती चुकीची गेलेली आहे किंवा कुठे. बघा, येणाऱ्या व्हिडिओमध्ये तर मी आणखी डिटेलमध्ये सांगणार तुम्हाला की डॉक्युमेंट्स अपलोड करताना डॉक्युमेंट्स क्लिअर नाही येतं किंवा डॉक्युमेंट्स अपलोडच केले नाही जे गरजेचे होते, अशा वेळेस पण जे आहे फॉर्म जो आहे रिजेक्ट झालेला आहे त्यामुळे त्यांना तो फॉर्म अप्रूव्ड झालेला नाही. त्यानंतर बघा, बऱ्याचशा जे आहे माता भगिनींना हे माहीतच नाही आधार सीडिंग काय होतं. तर आधार सीडिंग काय आहे याच्या बाबतीत मी एक स्वतंत्र छोटासा व्हिडिओ करून ठेवलेला आहे, तुम्ही तो पहा, कारण त्या व्हिडिओमध्ये एकदम स्पष्टपणे तुम्हाला समजेल या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. अर्थात DBT, तर ही DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे तुमच्या खात्यामध्ये सरकार डायरेक्ट काय करत आहे पैसे टाकत आहे. कारण सरकारी योजनेला जितक्या शक्यतो जास्तीत जास्त सरकारी योजनांना जेवढा लाभ मिळतो आहे ना आता इथून पुढे, तर डायरेक्ट तुमच्या आधार जो ज्याला लिंक आहे त्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे येत आहेत. म्हणजे डायरेक्ट पैसे येणं म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, क्लिअर? ट्रान्सफर म्हणजे तुमच्या खात्यामध्ये स्थलांतरित करणं ते पैसे, क्लिअर? तर सीडिंग पण पाहिजे होतं बरं का, म्हणजे फक्त फॉर्म मंजूर झाल्याच्या म्हणजे संपूर्ण तुमचं काम संपलं नव्हतं. याच्यानंतर तुम्हाला DBT हे म्हणजेच आधार सीडिंग हे करणं गरजेचं होतं. माझ्या मते तुम्हाला सांगतो आहे, ज्यांना ज्यांना जे लाभार्थी होते ना खरे आणि ज्यांना पैसे नाही मिळाले, तर याच्यामध्येच तुम्हाला सांगतो 90% जनता इथंच आहे. बघा, 90% जनता जी आहे याच्यामुळेच त्यांना जे आहे मागच्या दोन्ही टप्प्यामध्ये पैसे नाही आलेले. आणि तिसरा टप्पा सर्व माता भगिनींना सांगतो आहे, September 14 अशी त्याची डेट दिलेली आहे. मी उगाच तुम्हाला माहीत आहे मी चुकीची माहिती देत नाही, ज्या दिवशी तिसरा टप्पा सुरुवात होणार त्या दिवशी मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या आदल्या दिवशी किंवा अगोदर उगाच मी काही पण बोलत नाही, हे तुम्हाला माहीत झालं असेल आत्ता, क्लिअर? त्यानंतर बघा, बऱ्याचशा माता भगिनींना हे कळत नाही आहे की त्यांचा फॉर्म रिजेक्ट झाला, क्लिअर? अप्रूव्ड नाही झाला समजा, आणि रिजेक्ट झाला म्हणजे नामंजूर झाला मराठीमध्ये. तर नामंजूर झाल्याच्या नंतर काय करायचं होतं, तर नामंजूर का झाला त्यासाठी असं आपल्या डोळ्यासारखा दिसणारा एक हे असं चित्र येतं बघा, त्याला आपण आयकॉन म्हणतो, बरोबर? तर यावर तुम्हाला क्लिक करायचं होतं, असं दाबायचं होतं, त्यानंतर तुम्हाला तिथे माहिती दिसणार होती की कोणत्या कारणामुळे तुमचा फॉर्म नामंजूर झालेला आहे. आणि मग ते नामंजूर झालेल्या ज्या काय गोष्टी आहेत तर त्या तुम्ही दुरुस्त केल्या असत्या तर तुमचा फॉर्म मंजूर झाला असता. म्हणजे फॉर्म मंजूर करणं आणि DBT ॲक्टिव्ह करणं, ॲक्टिव्ह स्टेटस म्हणजे आधार सीडिंग करणं, या दोन प्रक्रिया अत्यंत महत्त्वाच्या होत्या. आता राहिला मुद्दा की याच्या व्यतिरिक्त पण सर बरेचसे कारणं आहेत ज्यामुळे फॉर्म रिजेक्ट होतो,
तर ते आता सध्या तुर्तास तरी मी या व्हिडिओमध्ये एवढं डिटेलमध्ये सांगायला नाही. या व्हिडिओमध्ये मी सर्वसामान्य माता भगिनींना ज्यांना काहीच कळत नाही यांच्यासाठी सांगायलो आहे की त्यांनी फॉर्म भरणं, त्यानंतर मंजूर करणं, त्यानंतर आधार सीडिंग करणं अर्थात DBT करून घेणं ह्या प्रक्रियामधून जाणं अत्यंत गरजेचं होतं आणि त्या प्रक्रिया त्यांनी केल्या नाही. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे महत्त्वाची की काही काही ना काय केलं की फॉर्म त्यांचा मंजूर झाला, फॉर्म मंजूर झाल्याच्या नंतर त्यांनी DBT केलेला आहे, फॉर्म मंजूर झाला त्यानंतर DBT केलं आणि त्यामुळे काय झालं बऱ्याचशा माता भगिनींना जे आहे पैसे वेळेवर त्या टप्प्यात नाही आले. कारण की जर DBT अगोदर असला असता ना तुमचं मंजूर व्हायच्या अगोदर तर पटकन पैसे आले असते त्याच टप्प्यामध्ये. पण काळजी करू नका, आता मी सांगितलेल्या गोष्टी जर तुम्ही या जरी व्यवस्थितरित्या केल्या तर तुम्हाला येणाऱ्या हप्त्यामध्ये येणाऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला नक्की पैसे मिळतील. आणि तुमचे या व्यतिरिक्त जर काही प्रश्न असतील, या व्यतिरिक्त कुठल्या प्रकारच्या शंका असतील ना तुमच्या या स्कीमबद्दल, तर तुम्ही मला बिंदास्तपणे कमेंट बॉक्समध्ये विचारायचं आहे. मी तुम्हाला तिथे उत्तर द्यायला हजर आहे आणि तुमची सेवा करायला तिथे मी तत्पर आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आता ॲटलिस्ट जर नव्याने फॉर्म भरत असताल, क्लिअर, म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत फॉर्मच नाही भरला तर या चुका होऊ द्यायच्या नाही. आता राहिला मुद्दा की तुम्ही फॉर्म भरलेला आहे पण तुमच्या शेजारीन किंवा तुमच्या नातलगामध्ये तुमची कुठली माता भगिनी असू शकते तर त्यांच्याकडनं चुका होणार नाहीत याची काळजी आता तुम्ही घेऊन त्यांना मदत करू शकता अशी मी अपेक्षा करतो. या व्हिडिओमध्ये इथेच थांबील. येणाऱ्या टायमामध्ये आपण या स्कीमबद्दल किंवा इतर स्कीमबद्दल एकदम साध्या सिम्पल भाषेमध्ये तुम्हाला समजेल या पद्धतीने, एकदम सरळ सरळ पद्धतीने, सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. थँक्यू सो मच.